नमस्कार आपण पाहता शौर्य मराठी राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे याची सगळी माहिती मी केंद्रीय गृह सचिवापर्यंत पोहोचवली त्यानंतर हायकोर्टाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले याचा अर्थ हा घोटाळा घडला मात्र या घोटाळ्याची चौकशी सरकार करू शकत नाही मी जर हा घोटाळा काढला नसता तर कोट्यवादी रुपयांचा घोटाळा दबून गेला असता असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला राज्यामध्ये बदल्यांचा जो महाघोटाळा झाला या महाघोटाळ्याची सगळी माहिती ही मी केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोचवली आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने या महाघोटाळ्याची चौकशी ही सी बी आयला सोपवली आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं याचाच अर्थ हा महाघोटाळा घडला आणि म्हणूनच सी बी आय त्याची चौकशी करते महाघोटाळा का घडला याची चौकशी हे सरकार याकरता करू शकत नाही कारण महाघोटाळ्याचा रिपोर्ट सहा महिने या सरकारने दाबून ठेवला आणि मी जर तो बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा हा त्या ठिकाणी दबून गेला असता खरं म्हणजे मी कालही माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती मी त्यांना पत्रही दिलं होतं की या प्रश्नावलीचं मी उत्तर देणार आहे मात्र काल त्यांनी मला हजर राहण्याच्या संदर्भातली नोटीस पाठवली देखील हे लक्षात आलं की हजर राहण्यासंदर्भातली अचानक नोटीस येण्याचं कारण सभागृहामध्ये जे विषय मी मांडतो आहे मग या सरकारच्या मंत्र्यांचं दाऊदसोबत कनेक्शन असेल किंवा हे सरकार विरोधी पक्षासोबत कसं षडयंत्र करत आहे या संदर्भातले विषय असतील आणि म्हणून अचानक अशा प्रकारची नोटीस उपस्थित राहण्याची मला देण्यात आली मी त्या नोटीसच्या संदर्भात कालच घोषित केलं की हो मी जाणार आहे मग सरकारतर्फे पोलिसांतर्फे मला विनंती करण्यात आली की आम्हीच आपल्याकडे चौकशी करता, आणि माहिती घेण्याकरता आमचा स्टाफ पाठवतो त्यानुसार ते आज आले